पुण्याचे चव्हाण डॉक्टर एकीकडे उपचारांऐवजी जादूटोणा करतायत, तर दुसरीकडे मुंबईतल्या डॉक्टरांनी मात्र विज्ञानाची कास धरत एक अतिशय शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. जे जे हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला डॉक्टरांनी अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आणलं. सलीम शेख या बांधकाम मजुराच्या शरीरात पोटात घुसलेल्या सळ्या थेट खांद्यातून बाहेर आल्या होत्या. 5 तास ऑपरेशन करून या सळ्या बाहेर काढण्यात आल्या. या व्हिडिओतला रुग्ण सलीम शेखची ही अवस्था पाहिल्यावर कुणालाही धक्का बसेल. 8 मार्चला लासलगावात बांधकाम सुरू असताना तो पहिल्या मजल्यावरून खाली कोसळला, त्यामुळे एक सळी थेट त्याच्या पोटात घुसून खांद्यातून बाहेर आली. 4 फूट लांबीची आणि 8 मिलीमीटर जाडीची ही सळी सलीमच्या शरीरात घुसून होती. सलीमच्या आतडे, यकृत, फुफ्फुस आणि मानेला अक्षरशः सळीनं चिरलं होतं. सलीमला तातडीनं मुंबईतल्या जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं. तब्बल 20 तास ही सळी सलीमच्या शरीरात होती. या दरम्यान सलीम बेशुद्ध होता. अखेर डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करत 5 तासांच्या ऑपरेशननंतर सलीमच्या शरीरातून ही सळी बाहेर काढली. दोन अँगल काढून दिले ते खाली. शेवटचा राहिला होता तो बाथरूम जवळचाच, तो काढायला गेलो. तीनदा डॉक्टरांकडे नेलं, त्यांनी फाडला, सरकारी दवाखान्यात नेलं होतं, उपर रुग्णालयात. तिथून मग नाशिकला सिव्हिलमध्ये नेलं होतं, मग तिथून मग इकडे आणलं ॲम्ब्युलन्स करून. सलीमच्या शरीरातून ही सळी बाहेर काढण्यासाठी 5 डॉक्टरांच्या टीमनं प्रयत्नांची शर्थ केली. डॉक्टरांसाठीही हे एक आव्हानच होतं. मानसिक शांतता ठेवून डॉक्टरांनी हे अतिशय कठीण ऑपरेशन यशस्वी करून एक चमत्कार करून दाखवला आहे. 2 अंडाशयाच्यामधून निघून ती जखम, तो रॉड जो आहे तो पोटात जाऊन छातीतून मानेकडून निघाला मागे. ह्याच्यामध्ये तो रॉड काढताना जर त्याच्या अंडाशयाला काही जखम झाली असती तर तो टेबलवरच त्याची डेथ झाली असती एखाद्या वेळेस. किंवा तो रॉड काढताना जर लिव्हर किंवा लंगला जर जास्त जखम झाली असती तरी तो टेबल घेऱ्यावर गेला असता. मला अभिमान आहे की डॉक्टर अजय भंडारवार आणि डॉक्टर व्यंकट गीते यांनी त्या रॉडचा खालचा पोर्शन सुरुवातीला कट केला आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त सरळ भाग जो होता त्या रॉडचा तो पोटामध्ये आणि छातीच्या काही भागामध्ये होता आणि वाकडा भाग मानेकडे होता, तर वाकड्या भागाकडून त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक ते काढलं. मैं व्हर्टिकल जो रॉड था नीचे के पिलर में फिक्स, उसके ऊपर वो गिरने से उसके ग्रोइन में से वो रॉड एंट्री हुआ और पेट और छाती में से जाके गर्दन के बाजू से निकला. वो पेट के अंदर एक दूरबीन डाल के कितना डैमेज हुआ है उसका असेसमेंट किए और 1 एंडोस्कोप वॉज पुट इन थोरैक्स चेस्ट के अंदर, तो उसका भी डैमेज असेस किए और अंडर ऑब्जर्वेशन ये रॉड हमने निकाला बाहर. मधे कसा है कि रॉड हा अंडकोशाचा एकदम चुटकून आत घुसला होता, एंट्री पॉइंट त्याचा जो होता तो चुकून समजा अंडकोशाला लागला असता तर तिथं शॉकमध्ये जाऊन तिथंच पेशंट मृत्युमुखी पडला असता. पण त्याच्या सुदैवाने तो रॉड त्याच्या बाजूने पोटाच्या मध्ये घुसला होता आणि छोटी आतडी पूर्णतः ह्याकडे जाऊन पिअर्स करून मोठ्या आतडीमधून, यकृतामधून आणि फुफ्फुसामधून ह्या पूर्ण ह्या आरपार तो रॉड गेलेला होता. आणि तर आपला जो कॉलर बोन आहे म्हणजे क्लॅव्हिकल आहे तर त्याच्या खालून जो स्पेस असतो त्या स्पेसमधून तो बाहेर पडला. सलीमचे प्राण वाचण्याची शक्यता खूपच कमी होती, तरीही डॉक्टरांनी सलीमला वाचवण्याचा निर्णय घेतला. याआधी जगात अशा प्रकारच्या ऑपरेशनमध्ये केवळ चीन आणि जपानमध्ये यश आलंय. आता भारतातही जे जे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी हे आव्हान पेलून दाखवलंय. अमित कोटेचासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.